नमस्कार, रुचकर स्वादे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर दिवाळीच्या सर्वांना खूप 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 मनापूर्वक शुभेच्छा. तर दिवाळीनिमित्त किंवा दिवाळी विशेषमध्ये आपण पाहणार आहोत रव्याचे झटपट असे लाडू, एकदम मस्त असे होतात आणि रवाळ असे होतात. तर कुठलीही चाचणी वगैरे करायची नाही, तर डायरेक्ट आपण कसं बनवायचं ते पाहूयात. तर ही मी 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि एकदम बारीक रवा आहे हा. 0 नंबरचा म्हटलं तरी चालेल आणि वजनी म्हटलं तर 1/4 किलो आहे, म्हणजे 250 ग्रॅम. आणि वाटीनं म्हटलं तर 2 वाटी रवा घेतलेला आहे. 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी म्हणजे पिठी साखर करून घ्यायची आपल्याला, किंवा तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर 1.5 किंवा 1/4 वाटी घातलं तरी चालेल. आणि वजनी म्हटलं तर ही साखर 200 ग्रॅम आहे. जर का तुम्हाला 1/4 किलोचं प्रमाण करायचं असेल तर हेच जे आपण साहित्य घेतलं आहे ते दुप्पट घ्यायचं आहे. तर 2 वाटी रवा 1 वाटी अशी फुल भरून वरतीपर्यंत, हे बघा साखर, ह्याला आपल्याला बारीक करून घ्यायची आहे मिक्सरला. 75 ग्रॅम किंवा 80 ग्रॅम आपल्याला तूप घ्यायचं आहे. तुम्ही तूपचं खात नसाल तर तुम्ही डालडा घेतला तरी पण चालेल. थोडंसं म्हणजे मी 75 ग्रॅम घेतले, 80 किंवा 85 घेतलं तरी चालेल. का तर रवा जे आहे ती लहान मोठा असल्यामुळे किंवा भाजण्याच्या ह्याच्यामुळे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. आणि ही इलायची पावडर मी एकदमच करून ठेवली होती दिवाळीसाठी, तर ही लागेल आपल्याला 1 चमचा. हे मनुके घेतलेले आहेत, याच्याशिवाय तुम्ही ड्रायफ्रूट्सही लावू शकता. तर हे अशा प्रकारे एकदम बारीक अशी पिठी साखर करून घ्यायची आहे. जर का रेडीमेड दुकानातून आणली तर ती गाळून घ्या, नाही तर त्यात असं गाठी गाठी असल्यासारखं असतात, तर त्याच्यामुळे पण लाडू व्यवस्थित लागत नाहीत. तर ती साखर जी आहे ती एकतर मोठी मोठी म्हणजे असेल असं खडे असतील, तर मिक्सरला फिरून घ्या नंतर चाळून घ्या. तर कढईमध्ये आपण हे जे तूप घेतलं होतं हे टाकून घेऊयात. आणि हे जी लाडू आहेत त्याला दूध वगैरे लागत नाही, अगदी झटपट होतात, दूध लागत नाही किंवा चाचणीचे नाही. तर जेवढ्या रेसिपी करणं होतात तेवढे तरी पण 8 ते 15 दिवस झाला पण कंटिन्यू, म्हणजे जसं रेसिपी अपलोड करते तसं. तर पुढच्या जे खूप साऱ्या रेसिपी आहेत त्या आता इथून पुढच्या दिवाळीमध्ये आपण राहिलेल्या रेसिपी पाहूत. तर ही जी आहे रव्याची रेसिपी, ती लास्ट असणार आहे. तर नंतर जी 1-2 दिवस आहेत ती आपल्या व्हिडिओ म्हणजे रेसिपीचे व्हिडिओ आहे ते सोमवारी अपलोड होतो, त्यामुळे दिवाळी संपलेली असणार आहे. तर ही तूप छान गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला 10 ते 15 मिनिट ही छान रवा भाजून घ्यायचा आहे. आणि जेवढा व्यवस्थित रवा तुम्ही भाजाल तेवढे लाडू जे आहेत ते एकदम रवाळ आणि छान होतात. तोंडात टाकला की विरघळला जातो लाडू. आणि पिठी साखर जी आहे ती शक्यतो घरचीच करायची, रेडीमेड पिठी साखर व्यवस्थित लागत नाही. तर हे तूप गरम झाले, आपण याच्यामध्ये हे रवा घालून घेऊयात. जर का जर असा मोठा रवा वाटला तर तुम्ही त्याला मिक्सरला जरी फिरून घेतलं तरी पण चालतं. खमंग असा भाजून घ्यायचा आहे रवा आपल्याला. आणि जर का समजा लाडू वळत नसतील तर एखाद्या वेळेस काय होतं की जर रवा आपल्याला बारीक तर वाटतो पण नंतर असं मोठा मोठा होतं भाजल्यानंतर वगैरे, एखाद्या वेळेस काय सांगता येत नाही. तर तसं जर झालं तर हलकासा ह्याचा दूधचा चिपचिपका मारून लाडू वळायचे, तसं तर होत नाही. अशा प्रकारे जर केलं तर एकदम परफेक्ट होईल, तरी पण नाहीच जमलं तर तसं करायचं. त्यात ही छान आपण भाजून घेऊयात. तुपाचं प्रमाण आहे ते एकदम बरोबर असं होतं साहित्य जे आहे ते मी प्रत्येक वेळी मोजून घ्या म्हणून सांगते आणि मीही मोजून घेते, त्यामुळे रेसिपी आहे ती एकदम परफेक्ट अशी होते. रव्याचे जे लाडू आहेत ते सर्वांनाच आवडतात, पण मी जे आहे त्याच्यामध्ये खोबरा वगैरे काही घालत नाही. आमच्याकडे म्हणजे असे जास्त आवडतात, म्हणजे असं साखरचेच असे. आणि जर का तुमच्याकडे तगार वगैरे असेल तर थोडीशी एखादी वाटी तगार जरी घातली याच्यामध्ये तरी खूप छान होतात. तर 7 ते 8 मिनिट आपल्याला झालेले आहेत आणि मीडियम गॅसवर मी ही रवा भाजते. तर हे बघा मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचं, म्हणजे रवा जे आहे ते एकदम परफेक्ट असा भाजला जातो आणि लाडू छान चवीला पण होतात आणि म्हणजे रवा भाजला की ते खायलासुद्धा बरो म्हणजे बरे वाटतात. तर आणखीन आपल्याला 7 ते 8 मिनिट असंच मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर खमंग असा वाटस म्हणजे सुटला आहे, एकदम मस्त असं भाजला आहे रवा. तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि गरम कढई आहे तोपर्यंत आपल्याला आणखीन हलवत राहायचं आहे. फक्त मीडियम गॅसवर भाजायचं आहे त्यामुळे परफेक्ट असा भाजतो.
रवा जर कच्चा राहिला तर मग ते खावसे लाडू वाटत नाही आणि चवीला पण बरोबर लागत नाही, पिटाळ असे लाडू लागतात, एकदम खमंग भाजला रवा की एकदम छान असे चवीला होतात लाडू। तर आता हे थोडंसं थंड करून घेऊयात आपण। तर याच्यामध्ये इलायची पावडर साधारण मोठा एक चमचा, पिठी साखर, गार्निशिंगसाठी अशमगज बी किंवा मनुके किंवा पिस्ता बदाम तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही वापरू शकता। आता हे छान मिक्स करून घेऊयात आपण। तर हे जी मगज बी आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात। छान मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही गरम गरम आहे तोपर्यंत जरी लाडू वळले तरी लाडू छान वळतात याचे। तर हे थंड झाले थोडंसं, आपण लाडू बांधून घेऊयात। एक पण थोडंसं एखाद दुसरा चमचा दूध याच्यामध्ये टाकलं ना तर रवा जे आहे ते एकदम आणखीन फुलतो, त्यामुळे थोडंसं असं पण लाडू जे आहे ते हे बघा एकदम मस्त असे होतात हे बघा। पण थोडंसं म्हणजे हे टाकून घ्यायचं दूध एक हात दुसरा चमचा, याला 8-15 दिवस जरी तुम्ही असं हे केलं तरी काही फरक पडत नाही, एका दुसऱ्या चमच्याने असं जरी बांधले तरी पण छान होतात हे बघा। पण रवा फुलण्यासाठी एक हात दुसरा चमचा आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊयात। याच्यामध्ये काहीही आपण टाकलेलं नाही, फक्त तुपाचं प्रमाण आणि साखरेचं प्रमाण बरोबर घेतलेलं आहे। तर आणखीन एक दोन असेच लाडू बांधून घेऊयात, त्याच्यानंतर थोडंसं मी दूध टाकून तुम्हाला बांधून दाखवते। म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार कसंही बनवलं तर असं जरी बनवलं थोडंसं गरम आहे तोपर्यंत लाडू वळून घ्यायचे आणि तोंडात टाकल्याबरोबर ही जी लाडू आहे ती नंतर खूप मस्त असे चवीला होतात, ह्याच्यात कुठलंही दूध किंवा काही टाकायची गरज नाही। पण जर का तुम्हाला तसं वाटलंच रवा थोडासा असा हे वाटतो म्हणून हे बघा एकदम मस्त असे आणि अगदी झटपट होणारे लाडू आहेत। फक्त एक किंवा 2 चमचे आपण टाकून घेऊयात, जास्त नाही। हे बघा पोहे खायचे 2 चमचे आणि हे जे लाडू आहेत मी तर असेच बांधलेत, असेच छान होतात। पण जर का समजा मोठा मोठा रवा असेल तुम्हाला प्रॉब्लेम आला तर अशा प्रकारे करा। बघू शकता बिना पाकाचे अगदी झटपट होणारे लाडू आपले तयार झालेत, एकदम रवळ आणि मस्त असे झालेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।